नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मराठी ज्ञानाचं कल्पतरू हात मराठीचा धरू. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. खरंच आपण फार भाग्यवान आहोत, कारण 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे प्रतिभावंत लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार श्रुत विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस, आणि हाच दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणूनही साजरा करतो. तर मंडळी, मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या महाराष्ट्राला मराठी संत परंपरा, अनेक महान लेखक, मराठी कथा कादंबरीकार यांची परंपरा लाभलेली आहे. परंतु आजच्या पाश्चात्यिकीकरणाच्या काळात आणि यंत्रयुगाच्या काळात माय मराठीला, त्याच्या अस्तित्वाला धोका जाणवतो आहे थोडासा. तो दूर करण्यासाठी आणि आपली मातृभाषा मराठी भाषा संवर्धनासाठी आपण काय खबरदारी घ्यायला हवी, यासाठी आपण एक मराठीच्या गाढ्या अभ्यासक आपल्या स्टुडिओत बोलवले आहेत. तर आपण त्यांचा अल्पसा परिचय करून घेऊया. अनुराधाताई या मराठी आणि संस्कृत भाषेत पदव्युत्तर आहेत, तसंच लोकप्रशासनातही त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेला आहे. त्यांनी BJ म्हणजेच पत्रकारितेचाही अभ्यास केला आहे. LLB ही त्यांनी अभ्यासक्रम केलेला आहे. तर आणि त्यांचं तत्वज्ञानात सुवर्णपदकही प्राप्त केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाच्या त्या भाषा अनुवादक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 22 वर्षे कार्यभार सांभाळल्यावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. तसेच परिभाषा कोशांच्या निर्मितीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अनेक पुस्तकांचे संपादन केलेले आहेत. मराठी भाषा जाणीव जागृतीच्या साठी त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत, तसेच अजूनही त्या घेतात. कवी आणि गीतकार गुलजार यांच्या कवितांचा मराठीमध्ये अनुवाद त्यांनी केलेला आहे. तसंच सध्या अनुराधाताई भाषा सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. तर आपण या महान व्यक्तिमत्वाशी आता बातचीत करूया. चला तर अनुराधाताई, आपलं सखी सह्याद्रीमध्ये खूप 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 स्वागत आहे. आजचा आपला कार्यक्रमाचा विषय आहे मराठी ज्ञानाचा कल्पतरू हात मराठीचा धरू. ताई, मला असे विचारायचं आहे की आपण मराठी हाच विषय अभ्यासाला का बरं घेतला? मराठीची आवड, भाषेची आवड पहिल्यापासून माझ्या मनात होतीच. आणि माझे जे आजोबा होते त्यांच्यासोबत आम्ही, त्यांच्याजवळ आम्ही लहानाचे मोठे झालो, तर ते सगळ्या भाषांचे प्रेमी होते. अच्छा. त्यांना हिंदी, इंग्रजी, संस्कृत सगळ्या भाषा त्यांना आवडायच्या, आणि मराठी तर मातृभाषाच होती तर काही प्रश्नच नाही. तर त्याच्यामध्ये त्यांना अत्यंत रुची होती आणि ती सगळी त्यांनी आमच्यामध्ये ओतली असं म्हणायला पाहिजे. कारण त्या ते नेहमी वेगवेगळ्या भाषा बोलायचे, शिकवायचे, वाक्प्रयोग आणि म्हणी यांचा वापर करायचे. कोणाला भेटायला किंवा कोणाशी चर्चा करायला वगैरे ते जात असले तर ते मला सोबत न्यायचे. म्हणजे लहान वयातही मी अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत गेलेली आहे. किती छान. आणि संस्कृत बद्दल विशेष प्रेम होतं. तर ते आजूबाजूच्या, म्हणजे आळीत, आळी म्हणायचो आम्ही आपल्या मोहल्ला असतो ना, तर आळीतल्या मुलांना जमवून त्यांना संस्कृत शिकवायचे, संस्कृत श्लोक शिकवायचे, पाठ करून घ्यायचे त्यांच्याकडून. तर या सगळ्यामधून एक भाषेची आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर माझे वडील सुद्धा भाषेचे अभ्यासक होते मोठे, आणि त्यांनी काही नवीन सिद्धांत पण मांडलेले आहेत, म्हणजे भाषा तज्ज्ञ होऊन गेले ते.
तर देवनागरी लिपी आणि मराठी भाषा, भारतीय भाषा या संबंधात त्यांनी बराच अभ्यास केला आणि नवीन मांडणी पण केली. तर अशा सगळ्या घरामधून माझी वाढ तिथे झाली, ते संस्कार मिळाले, याच्यातून ती वाढीला लागली. माझी आवड आधीपासून होतीच. म्हणजे आपण जे म्हणतो की आई वडीलच पहिले गुरु असतात आणि आपलं खरं शिक्षण हे घरातनं सुरू होतं, तसं तुमचं नेमकं झालेलं आहे ना. तर पण मला इथे असा प्रश्न पडतो की हा जो मराठी भाषा गौरव दिन आहे तो का साजरा करावा लागतो? खरं म्हणजे कोणताही दिन आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा एखाद्या विषयाकडे, एखाद्या मुद्द्याकडे आपलं आधी म्हणजे जेवढं लक्ष असायला पाहिजे तेवढं नाही आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तो दिन जेव्हा व्हायला लागतो विषय तेव्हा तो आपल्याला दिन साजरा करावा लागेल. तर तसं मराठीच्या बाबतीत होत आहे. आणि आणखी एक थोडंसं मराठीबद्दल एक चुकीचं समीकरण रूढ झालंय की मराठी म्हणजे काय तर मराठी साहित्य. तर मराठी म्हणजे फक्त मराठी साहित्य नाही किंवा कोणतीच भाषा म्हणजे फक्त त्या भाषेतलं साहित्य नाही, तर त्याच्या पलीकडे खूप व्याप्ती त्या भाषेची मोठी असते. बरोबर. पण असं वाटतं की साहित्य हे खूप थोर आहे आणि साहित्य संमेलनं होतात, साहित्याला पुरस्कार दिले जातात, त्या साहित्यिकांना खूप प्रसिद्धी मिळते. इतकंच नाही तर एम ए किंवा एम फिल किंवा पी एच डी जेव्हा आपण मराठीमधून किंवा कोणत्याही भाषेमधून होतो तर तेव्हा म्हणजे विद्यापीठाच्या ज्या पदव्या असतात त्या सुद्धा त्या भाषेच्या साहित्याला धरून दिलेल्या असतात. म्हणजे मराठी साहित्यात एम ए, मराठी हिंदी साहित्यात पी एच डी, अशा प्रकारे ते असतं. तर साहित्याला खूप महत्व दिलेलं आहे आणि आहे, साहित्याचं एक महत्व आहे, त्याचं एक स्थान आहे. पण साहित्याच्या पलीकडचा जो आहे भाषा व्यवहार तो खूप मोठा आहे, खूप व्यापक आहे. तर त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे सध्या, म्हणून हा गौरव दिन साजरा करायची वेळ आवश्यकता पडते म्हणून. हा, तर त्याचं कारण असं आहे. अच्छा अच्छा, तुम्ही आता बोलता बोलता साहित्येतर भाषा असं म्हणाल्या, तर म्हणजे नेमकं काय? हा, तर साहित्येतर भाषा म्हणजे असं की मराठी ही सर्वप्रथम ती आपली मातृभाषा आहे. बरोबर. आणि मातृभाषा ही फार मूलभूत गोष्ट आहे, फार बेसिक गोष्ट आहे. एखादा माणूस साहित्यिक नसतो, म्हणजे साहित्य लिहिणारा नसतो, इतकंच काय तो साहित्य वाचणारा सुद्धा नसू शकतो. एखादा माणूस निरक्षर असू शकतो, एखादी बाई निरक्षर असू शकते, तरी सुद्धा ती सगळी माणसं मराठी भाषिक असतात मात्र. बरोबर आहे. आणि मराठी बोलणारी असतात, मराठी ऐकणारी असतात, त्याच्यामुळे ती त्यांची मातृभाषा असते. म्हणजे मराठी ही मातृभाषा असतेच. मग तुम्ही साहित्याशी ओळख करून घ्या किंवा नका घेऊ, तर मातृभाषा असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून साहित्य तर पहिली गोष्ट म्हणजे मातृभाषा. तर आता आपण मातृभाषा म्हणजे काय ते पाहू. तर मातृभाषा म्हणजे आईची भाषा किंवा वडिलांची भाषा असं नसून, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्या परिसरातली जी भाषा त्याच्या कानावर पडते सर्वप्रथम त्याच्या कानावर पडते तर तिला मातृभाषा म्हणतात. कारण ती ऐकून आणि ती ऐकून ऐकून पुन्हा पुन्हा ऐकून तो तशा प्रकारचे आवाज काढतो. आणि आपलं जे स्वरयंत्र आहे, भाषा बोलणं ही कृत्रिम गोष्ट आहे, ही नैसर्गिक नाही, भाषा मानवाने निर्माण केली. तर कोणती भाषा तो शिकतो, जी त्याच्या कानावर पडते ती शिकतो. बरोबर. आणि ती ऐकून ऐकून तो त्या तशा प्रकारचे आवाज काढण्याचा एक प्रयत्न करतो, प्रयत्न तशा प्रकारचं प्रशिक्षण स्वतःला देतो आणि स्वतःच्या स्वरयंत्रातून ते आवाज काढून तो आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ही संवादाची सुरुवात असते. अच्छा. आणि ही भाषेच्या वापराची सुरुवात असते. बरोबर. तर आपण मातृभाषा का म्हणतो या भाषेला? कारण जसं आईजवळ आपल्याला सुरक्षित वाटतं, जसं आपण काही मनातलं बोलू शकतो, काही सांगू शकतो, आपल्या मनातली भीती व्यक्त करू शकतो, आपले अडचणी संकट सांगू शकतो, मन मोकळं करू शकतो. बरोबर. तर तसं मातृभाषेतून बोलताना आपल्याला फार चांगलं वाटतं. सुख आहे ते मातृभाषेतून बोलणं, संवाद करणं हे एक सुख आहे. दुसऱ्या भाषेतून, परक्या भाषेतून बोलणं हे कृत्रिम आहे आणि कठीण आहे आणि त्याचा तणाव येतो. त्याच्यामुळे जे सहज आहे, जे सुखकर आहे,
त्या भाषेत आपण बोलतो म्हणून आपण त्या मातृ तिला मातृभाषा म्हणतो. अच्छा, म्हणजेच तिला आपण बोलीभाषा म्हणू का? हां, तर आता बोलीभाषा बोलीभाषेकडे वळू आपण. हो, तर जसं मी म्हटलं की त्या माणूस जन्मतो त्या परिसरातली जी भाषा असते ती त्याच्या कानावर पहिल्यांदा पडते आणि ती त्याची मातृभाषा बनते. तर ही बहुधा ही बोलीभाषा असते. अच्छा, आणि बोलीभाषा म्हणजे काय किंवा डायलेक्ट म्हणजे काय? तर जी बोलली जाते ती भाषा. आणि याच्या विरुद्ध खरं म्हणजे विरुद्ध म्हटलं जातं पण त्याच्यात काहीही विरोध नाही, प्रमाण भाषा म्हणून असते. पण या बोली भाषा आणि प्रमाण भाषा या दोघी एकमेकींना पूरक असतात. अच्छा, हां, तर ती घरातल्या घरात आपल्या लोकांमध्ये आपल्या मोहल्ल्यामध्ये आपल्या परिसरामध्ये नातेवाईकांशी वगैरे आपण ज्या भाषेत बोलतो तर ती बोली भाषा असते. बोली भाषेमध्ये आपण पत्र लिहू शकतो, डायरी लिहू शकतो आणि कधी कधी आपण त्याच्यात मधून कथा किंवा कादंबरी लिहू शकतो. पण ती त्याची व्याप्ती कमी राहील, म्हणजे जास्त वाचकांपर्यंत ती पोहोचणार नाही. ती कथा किंवा ती कादंबरी जी बोलीमध्ये लिहिली आहे ती जास्त वाचकांपर्यंत पोहोचणार नाही, कारण ती बोली भाषेचा जो प्रदेश आहे तो लहान असतो. असं म्हणतात की व्याप्ती कमी असते, व्याप्ती म्हणजे भौगोलिक व्याप्ती कमी असते. तर असं म्हणतात की दर 12 कोसांवर बोली भाषा बदलते. म्हणजे 12 कोसांचा जो टापू आहे त्याच्यामध्ये ती एक बोली भाषा असते, त्याच्या पलीकडे ती बदलते दुसरी बोली भाषा येते. आणि जेव्हा आपल्याला महाराष्ट्राचा विचार करायचा आहे तर ती मराठी जी आहे आपली ती एक प्रमाण भाषा म्हणून आपल्याला ती शिकावी लागते आणि ती अंगीकारावी लागते. तर ही प्रमाण भाषा ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना समजते किंवा समजावा अशी अपेक्षा असते. आणि तिच्यातली शब्दसंपत्ती जास्त असते. म्हणजे बोली भाषेमध्ये कसं असतं की त्या ज्या प्रकारचं भौगोलिक वातावरण आहे किंवा जे व्यवसाय तिथे केले जातात त्याच्या पुरतीच ती असते, तिथल्या वातावरणावरती मर्यादित शब्दसंपत्ती त्याच्यामध्ये असते. पण प्रमाण भाषेमध्ये सगळ्या विषयांचे शब्द येतात. बरोबर, आणि विलक्षण अशी ती सुंदर भाषा असते बोली भाषेचं. म्हणजे तिचा प्युअर फॉर्म असतो, म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध हे शब्द नाही वापरायचे आपण. दोन्ही भाषांना व्याकरण असतं, व्याकरणाचे नियम दोन्हीला लागू होतात. आणि त्याची बोली भाषेचं स्थान वेगळं आहे, प्रमाण भाषेचं स्थान वेगळं आहे. त्या पूरक योग्य त्या दोन, हा, दोघी आपापल्या जागी योग्य आहेत आणि त्या एकमेकींना पूरक असतात, असायला पाहिजेत. बरं, आपण बरेचदा बोलताना असं म्हणतो ताई की याची भाषा, एखाद्याची भाषा गावठी आहे किंवा अशुद्ध आहे वगैरे, तर मग बोली भाषा आणि प्रमाण भाषा हे कसं काय सिद्ध करायचं? फार महत्वाचा प्रश्न आहे. बोली भाषेमध्ये बोली ही बोली असते, बोलण्यासाठी असते, त्याच्यामुळे तिथे उच्चारांना महत्व असतं. बरोबर, पण प्रमाण भाषा जी असते ती तिच्यामध्ये उच्चारांना महत्व तसं फारसं नसतं. ती ग्रंथगत किंवा लेखी भाषा असते, लिखित भाषा असते. अच्छा, त्याच्यामुळे ती स्थलकाल निरपेक्ष असते. म्हणजे काय, कोण नंतरच्या काळात वाचली किंवा नंतरच्या प्रदेशात वाचली तरी सुद्धा ती कळेल, त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे कळेल. अच्छा, हा, तर कार्यक्रमात आपण नंतर परत चर्चा सुरू ठेवू. सध्या एक वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच येतो आहे. दर्शक हो, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करूया. अनुराधाताई, आपण मराठी माध्यमाला सोपं माध्यम असं म्हणतो, परंतु त्यातले कठीण विषय, आवाढव्य अभ्यासक्रम हा जो आहे, मग त्याच्यासाठी आपण मातृभाषा घ्यायला हवी का? तुमचं काय म्हणणं आहे? मातृभाषा असणं म्हणजे काय? तर आता जसं एखाद्या मुलाला आई नसते, आई बाप नसतात, आपण त्याला काय म्हणतो? तो पोरका आहे, तो अनाथ आहे, अरे रे त्याला आई वडील नाहीत, अरे रे तो काका काकीकडे मोठा झाला, तो मामा मामीकडे मोठा झाला, तो अनाथालयात मोठा झाला, असं आपण त्याच्याबद्दल एक दया दाखवून बोलतो. त्याचप्रमाणे मातृभाषा नसणं कोणालाही किंवा स्वतःची भाषा नसणं ही अत्यंत वाईट दुःखाची गोष्ट आहे. बरोबर,
तर समजा आपल्याला मातृभाषा नाही, आपल्याला स्वतःची भाषा नाही, तर लोक आपल्याबद्दल कसं बोलतील की अरे रे त्यांना त्यांची भाषा नाही, त्यांना व्यक्त व्हायला साधन नाही, ते दुसऱ्या कोणत्या तरी भाषेचा आश्रय घेतात, ते दुसऱ्या भाषेमध्ये व्यक्त होतात. कणव येईल. हा, तर ही एक दया दाखवण्याची गोष्ट झाली. तर ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आणि असं नाहीये, वास्तव असं नाहीये. आपल्याला मराठी भाषा आहे, आपली भाषा आहे, ही एक अभिमानाची गोष्ट तर आहेच, पण फक्त अभिमानाची नाही, ती एक सुखाची गोष्ट आहे. बरोबर आहे, अगदीच. तर आपण जेव्हा कुठल्याही भाषेत बोलतो तेव्हा आपण त्या भाषेची कौशल्य शिकत असतो. बरोबर. आणि कौशल्य कोणती असतात, म्हणजे अगदी प्राथमिक कौशल्य जर आपण पाहिली तर पहिल्यांदा मी म्हटल्याप्रमाणे आपण ऐकतो, ती भाषा आपण ऐकतो. बरोबर. ती भाषा आपण बोलतो, नंतर आपण वाचायलाही शिकतो आणि त्यानंतर आपण लिहायला शिकतो. तर ऐकणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं ही चार जी आहेत ती खूप मूलभूत अशी भाषिक कौशल्य आहेत. ती आपल्या भाषेमध्ये आपल्याला कौशल्य ग्रहण करणं सोपं जातं आणि संवाद करताना आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. बरोबर. म्हणजे काय की समोरच्या माणसाचं बोलणं ऐकून घ्यायचं, ते समजून घ्यायचं. ते समजून कसं घेतो आपण, कारण ती आपली भाषा असते म्हणून आपल्याला समजतं. बरोबर. तर हे समजून घेणं आणि त्याच्यानंतर आपण आपलं म्हणणं मांडतो. आपलं म्हणणं मांडणं सुद्धा आपली भाषा असते असल्यामुळे ते सोपं जातं, सहज होत वाटतं आपल्याला. तर याला आपण म्हणतो संवाद करणं. बरोबर. आणि हा संवाद जेव्हा होतो तेव्हा म्हणजे हे ह्या हृदयीचे त्या हृदयी असा तो अत्यंत सुखकर असा अनुभव असतो. आपल्याला माहित असल्याप्रमाणे सगळे संवाद काही सुखकर नसतात, पण जेव्हा कठीण संवाद करायचा असतो तेव्हा सुद्धा ही भाषा मदतीला येते. बरोबर. आणि ती समोरच्या माणसाचं नीट ऐकून घेऊन नीट तुम्हाला प्रतिसाद द्यायला मदत करते. बरोबर. आणि जर भाषा नसेल तर काय होईल, हातघाईवर येईल ना प्रकरण. हो हो, नक्कीच. मुलांना, लहान मुलांना पहा, जर का त्यांना ऐकून घेता आलं नाही, बोलता आलं नाही, तर ते काय करतात, फायटिंगवर येतात. म्हणजे आणि हे मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा घडतं आणि फार गंभीरपणे सुद्धा घडतं. बरोबर. तर त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असते की अहिंसेसाठी भाषा, म्हणजे हा, तर हिंसेकडे माणसाला वळावं लागवू नये म्हणून भाषेचं हे प्रयोजन आहे. अरे बापरे. हा, तर संवादासाठी भाषा आणि अहिंसेसाठी भाषा हे झालं भाषेचं पहिलं कार्य. त्याच्यानंतर माणूस दुसऱ्याशी बोलतो, पण दुसऱ्याशी जेवढा बोलतो त्याच्यापेक्षा जास्त तो स्वतःशी बोलत असतो. नक्की. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण बोलतो ना, विचार करतो किंवा आत्मचिंतन करतो. बरोबर. तर आपण विचार करतो, आपण आपल्या विचारांचा एक ढाचा एक तयार करतो, एक नॅरेटिव्ह तयार करतो. आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भावना ज्या असतात, भावना एकदम तीव्रपणे येतात किंवा हळू आल्या तरी सुद्धा ती भावना म्हणजे थोडीशी अस्वस्थ करणारी गोष्ट असते, ढवळून काढणारी आपल्याला. तर त्या भावनांचं व्यवस्थापन करणं, अच्छा, हा, हे एक खूप महत्वाचं कार्य आहे. अच्छा. कारण ते त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला भाषा लागते. म्हणजे एखाद्याचा राग आला तर हा राग कशासाठी आला, मग एवढा राग येणं मला योग्य आहे का, मग तो असा असा वागला म्हणजे तो खरंच कशासाठी असा वागला असेल, शक्य आहे की तो आधी चिडलेला असेल, शक्य आहे माझ्या कुठल्या तरी शब्दांनी दुखावला असेल, शक्य आहे आणखीन काही असेल, मग एवढं रागवणं योग्य नाही. अशा प्रकारे आपण स्वतःच्या अनुचित भावनांना आवर सुद्धा घालतो. अच्छा. सूड घेण्याची भावना आली, तीव्रतेने भावना येते की आताच्या आता असं जाऊन काहीतरी करावं असं वाटतं. पण हे असं करून चालणार आहे का, त्याचा परिणाम काय होणार आहे, मग आपण हे नाही करूया अशा पर्यंत जे काही माणूस येतो, तर हे याला मी म्हणते भावनांचं व्यवस्थापन. अच्छा. तर हे भावनांचं व्यवस्थापन करणं हे झालं भाषेचं दुसरं कार्य. हे ही दोन जी आहेत, म्हणजे संवाद करणं आणि विचार भावनांचं व्यवस्थापन करणं, ही दोन मातृभाषेची खूप महत्वाची कार्य आहेत. आता एक छोटंसं उदाहरण देते की माझ्या लहानपणी मी पेपरमध्ये बातमी वाचायची की अमुक रंगाचा सदरा आणि अमुक रंगाची चड्डी घातलेला मुलगा हरवला आहे, घरातून निघून गेला आहे, आणि ज्या कोणाला तो सापडेल त्यांनी त्याला अमुक अमुक पत्त्यावर त्याच्या घरी आणून पोचवावं. त्याच्या खाली पत्र लिहिलेलं असायचं, प्रिय चिरंजीव बाळूस.
तू जिथे कुठे असशील तिथून ताबडतोब निघून ये. तू आल्यावर तुला कोणीही रागवणार नाही याची खात्री बाळग. घरच्या लोकांनी अन्न पाणी त्याग केलं आहे वगैरे वगैरे. अगदी बरोबर. तू गेल्यापासून तुझ्या आईने अन्न पाणी सोडलं आहे आणि असं व्हायचं म्हणजे काय. आता मुलं असतात त्यांना समजत नाही, जिद्द करतात, हट्ट करतात, मनासारखं झालं नाही की निघून जातात घरातून. बरोबर. असं तेव्हा होत होतं. आता मी पाहते आहे की मुलं घरातून म्हणजे जातात निघून नाहीच नाही, पण इतका विचार सुद्धा करत नाही की घरातून निघून जावं. तर मनासारखं झालं नाही की मुलं एकदम अग्रेसिव्ह होतात, म्हणजे अग्रेसिव्ह होतात आणि मुलं जीव देतात. हो. आत्महत्या टोकाची भूमिका घेतात. तर हे भयंकर हिंसा आहे, स्वतः प्रति केलेली हिंसा आहे. म्हणजे हिंसा फक्त दुसऱ्यावरच करतो असं नाही ना, आपण स्वतःवर सुद्धा जे करतो याला हिंसाच म्हणावं लागेल. बरं, आणखीन एक गोष्ट मला लक्षात येते की पूर्वी मुलगे जे आहेत तर ते घर सोडून जायचे, म्हणजे मोठ्या प्रमाणात मुली समंजस असायच्या, त्या घर टिकवून ठेवायच्या, आपल्या आई बापांजवळ राहायच्या. आता मी पाहते की हट्टीपणा आणि त्याच्यासाठी जीव देण्याचं जे प्रमाण आहे तर ते मुलींमध्ये सुद्धा वाढतं, खूप वाढतं प्रमाण आहे. बरोबर आहे. मुली सुद्धा जेव्हा असं करतात तेव्हा मग भयंकर भयसूचक अशी गोष्ट आहे. खूप काळजी करण्यासाठी हे सगळं भाषाहीनतेमुळे होऊ शकतं याचा आम्ही कधी आजपर्यंत विचारही केला नव्हता. बरोबर. मातृभाषा किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून मातृभाषेचं संवर्धन नक्कीच करायला पाहिजे. पण ह्या सगळ्या अवाढव्य अभ्यासक्रमामुळे मार्कांची स्पर्धा जी आजकाल सुरू आहे त्या सगळ्या उठाठेवीमध्ये मराठी भाषा दुरापास्त होत चालली असं नाही का वाटत? म्हणजे मराठी माध्यम घेणं हे कठीण आहे असा समज आज पालकांचा झाला आहे. किंवा जास्त स्पष्ट बोलायचं मी असं म्हणेन त्याला की तसा समज करून देण्यात आलेला आहे. कारण मराठी म्हणजे प्राथमिक शाळेत माध्यमिक हायस्कूल पर्यंत वगैरे मराठी माध्यम तर पूर्वी खूपच होतं आणि आपण सगळे म्हणजे माझ्या पिढीतले सगळे लोक हायस्कूल पर्यंत मॅट्रिक पर्यंत हे मराठी माध्यमातून शिकलो. नंतर काहींनी इंग्लिश मीडियम घेतली, काहींनी मराठी ठेवली वगैरे. पण पहिल्यापासून मराठी म्हणजे अगदी सुरुवातीपासून इंग्रजी माध्यम कधी नव्हतं आपल्याकडे. ते आता गेल्या 20-25 वर्षामध्ये ते झालेलं आहे. अच्छा. हा. आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम मुलांना भोगावा लागतोय. म्हणजे आपल्या भाषेत जे शिकतो आपण तर शाळेत जे मिळतं ते एक माहिती म्हणजे माहितीच्या स्वरूपात मिळतं, ते ज्ञान नसतं. आणि त्या माहितीवर जेव्हा आपण प्रक्रिया करतो ती स्वतःच्या मेंदूनी करावी लागते प्रत्येकाला. बरं. ताई, कार्यक्रमात एक छोट्याशी विश्रांतीची वेळ झालेली आहे, आपण चर्चा पुन्हा सुरू ठेवूया. दर्शक हो, विश्रांतीनंतर आपण पुन्हा परत येतो आहे. कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम. आपण पुन्हा चर्चा सुरू ठेवूया. दर्शक हो, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे मराठी ज्ञानाचा कल्पतरू हा तर मराठीचा धरू. आणि आजच्या आपल्या तज्ज्ञ आहेत अनुराधाताई मोहनी. आपण विश्रांतीपूर्वी आपण या विषयाबद्दल बोलत होतो की मराठी माध्यम हे आजच्या काळात खरंच शक्य आहे का. तर त्याबद्दल आता असं म्हटलं जातं की मार्कांची खूप स्पर्धा आहे. हो. विषय खूप कठीण आहेत. अभ्यासक्रम खूप प्रचंड आहे. मुलं खूप थकून जातात आणि या सगळ्यामध्ये मराठीमधून ते शिकणं हे फारच कठीण आहे असं आता सगळ्यांचा समज करून देण्यात आलेला आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही आणि सगळेच विषय म्हणजे जर आपण थोडंसं खोलात जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मातृभाषेतून शिकणं किती सहज आहे, किती सोपं आहे. किंबहुना तोच आहे मार्ग, शिक्षण घेण्याचा मार्ग तोच आहे. तर उदाहरणार्थ कोणतीही भाषा शिकताना आपल्याला ती मातृभाषेतूनच शिकणं सोपं जातं आणि आपल्याला एकदा मातृभाषा आली की इतर भाषा शिकणं सोपं जातं. बरोबर. त्याच्यामुळे भाषांबद्दल जर विचार केला तर आपल्याला इंग्रजी माध्यमाचा काही उपयोग नाही. इंग्रजी शिकताना इंग्रजीतून शिकणं ही गोष्ट ठीक आहे पण ते सुद्धा मराठी आल्यावर इंग्रजी शिकावी लागते, आधी नाही शिकता येत. बरोबर. नंतर गणिताचा विचार करू. आता गणित हा सगळ्यात कठीण विषय समजला जातो. आजही 10वी मध्ये 12वी मध्ये म्हणजे नापास होणाऱ्या सगळ्यात जास्त
मुलांची जी हे आहे संख्या आहे तर ती गणितात नापास होणाऱ्या मुलं आहेत. हा, सगळ्यात कठीण विषय गणित. तर आता गणितामध्ये काय होतं की गणित म्हणजे निव्वळ आकडेमोड नाही, ती कुठल्या तरी प्रयोजनासाठी केलेली आकडेमोड आहे. आणि जे काही प्रयोजन आहे त्यानुसार ती गणिती प्रक्रिया त्याच्यात करावी लागते. म्हणून कोणती प्रक्रिया करायची हे समजण्यासाठी आपल्याला ते प्रयोजन समजून घ्यावं लागतं. म्हणजे गणितातही भाषा आवश्यक आहे असं म्हणायचं आहे. आणि ते प्रयोजन भाषेतूनच समजून घ्यावं लागतं. अच्छा अच्छा. दुसरं म्हणजे परिसर अभ्यासामध्ये, तर परिसर अभ्यास म्हणतात, विज्ञान नाही म्हणत. म्हणजे मला वाटतं 7वी 8वी पर्यंत त्याला एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणतात इंग्लिशमध्ये. हा, तर परिसर अभ्यास म्हणजे काय, तर आपला परिसर आपण समजून घ्यायचा आणि आपला परिसर जतन करायचा. साधी गोष्ट आहे, खूप साधी. हा, तर आपला जो परिसर आहे तो आपल्या देशातला, समाजातला, आपल्या परिसरातले माती, गोटे, दगड, पाणी, समुद्र, किनारा, रेती, वाळू, जहाज किंवा तिथल्या वनस्पती, तिथले पशुपक्षी, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं असतं आणि ते त्याचं जतन आपल्याला करायचं असतं. मनुष्य प्राणी त्याच्यासाठी म्हणजे किती साधं सोपं आहे अगदी. म्हणजे बुद्धिमान जो आहे तो, तर त्यांनी आपली बुद्धी त्याच्यासाठी वापरायची असते. तर तुमच्या परिसरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याच भाषेत नाही का समजून घ्यायच्या. म्हणजे त्याच्यासाठी दुसरी भाषा वापरणं हे किती उठाठेव आहे, म्हणजे नसती उठाठेव आहे ती. बरोबर. आता ऊन या शब्दाला इंग्रजीमध्ये शब्द नाही, ऊन ऊन हा शब्द नाही आहे इंग्रजीत. सन म्हणून भागवतात ते, सन म्हणून भागवतात, पण का बरं शब्द नाही. आपल्याकडे कितीतरी कच्ची धूप म्हणतो, कलत ऊन म्हणतो, प्रखर तीव्र ऊन म्हणतो, हिवाळ्यातलं साधं ऊन म्हणतो. तर या सगळ्यामध्ये उन्हाचे एवढे प्रकार आपल्या देशात आहेत, इंग्लिशमध्ये एवढे शब्दही नाहीत. कारण काय, तर त्यांच्या देशात ऊनच नाही. बरोबर. थंडी इतकी आहे की इंग्लिश भाषा जिथून येते तो थंड प्रदेश आहे आणि तिथे ऊन नसल्यामुळे त्याला शब्द नाही. त्याच्यामुळे आपला परिसर जेव्हा आपल्याला शिकायचा असतो तेव्हा तो आपल्या भाषेतून शिकावा लागतो. तर अशा रीतीने मराठी माध्यम हेच सोयीचं आहे आणि ते काही कठीण नाही, दुरापास्त वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. पण मग जे तळागाळातले किंवा लहान गावांमधले लहान मुलं किंवा किशोरवयीन आहे त्यांच्यामध्ये एक भाषेबद्दल न्यूनगंड असतो, तर मग तो दूर करण्यासाठी आपण काय करावं? तो न्यूनगंड त्यांनी बाळगू नये. मग मुख्य गोष्ट ही आहे, त्यांनी तो न्यूनगंड बाळगू नये. आणि जशी बोली भाषा आहे तशी बोलताना ती खुशाल बोलावी. फक्त लिहिताना, आता पाणी शब्द लिहायचा आहे तर न तिथे बाणाचा न लिहिताना लिहावा. आणि तोंडाने बोलताना जर पाणी म्हटलं तर त्याच्यात काहीही वावगं नाही, काहीही चूक नाही. कारण ती भाषा ऐकून तुमच्या जिभेला जसं वळण तुम्ही दिलंय तसे ते शब्द निघतात. आणि कोणी कोणाची टर उडवू नये या गोष्टीसाठी. ही याच्यावरून टर उडवणं म्हणजे काय, भेदाभेद निर्माण करणं किंवा उच्चनीच भाव निर्माण करणं असं आहे ते. त्याच्यामुळे आणि जरी समजा उडवली टर तरी सुद्धा या मुलांनी अत्यंत ठाम राहावं आणि आमची भाषा अशी आहे असं शांतपणे सांगून आपलं, पण अभ्यासामध्ये लक्ष त्यातनी जास्त द्यावं. बरोबर. बरोबर. आणि त्या भाषेमध्ये खोली गहराईमध्ये उतरायला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यांना आत्मविश्वास प्राप्त होईल आणि मग या गोष्टींनी ते विचलित होणार नाहीत अभ्यासातून. बरोबर. ताई, आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आपण जसं भाषा संचालनालयात अनुवादक म्हणून काम केलं तर हे हा जो विभाग आहे हा जनसामान्यांना माहीत सुद्धा नाही आहे. म्हणजे तर जनसामान्यांसाठी हा कितपत काय काम करतो? हा, तर भाषा संचालनालयाची कल्पना सांगते मी. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. बर. त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ म्हणजे जुलै 1960 मध्येच भाषा संचालनालयाची स्थापना झाली. आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी भाषा असेल हे निश्चित करण्यात आलं. खरं तर ते राजभाषा अधिनियम म्हणून एक कायदा आहे त्याच्यानुसार ते ठरवण्यात आलं होतं आणि तो कायदासुद्धा पाठोपाठ संमत करण्यात आला 1964 मध्ये. पण त्याच्या आधीच आपली भाषावार प्रांतरचना जी झाली आणि मराठी बोलणारा जो वर्ग आहे किंवा जो समाज आहे किंवा जो प्रदेश आहे तितकी तेवढी सीमारेषा आखून त्याला महाराष्ट्र म्हटलं जात गेलं, तर तिथे बोलली जाणारी जी मराठी होती ती नवीन विषय शिकायला अपुरी होती.
किंवा त्या भाषेमधून आता शासनाचा व्यवहार, प्रशासनिक व्यवहार केला जाणार होता, त्याच्यासाठी ती पुरेशी नव्हती. याच्या आधी शिवाजी महाराजांच्या वगैरे दरबारात ही होती, मराठी नव्हतीच तिथे, फारसी होती. त्याच्यामुळे मराठीची तेवढी तयारी नव्हती, सगळा शासन व्यवहार सांभाळण्याची तयारी नव्हती. दुसरं म्हणजे न्याय व्यवहार, तर न्याय व्यवहारासाठी ती अपुरी होती. तर हे सगळे जे आहेत व्यवहार, ते मराठीतून आपल्याला करता आले पाहिजेत. आणि सामान्य माणूस जो लोकशाहीचा वाहक आहे खऱ्या अर्थाने, तर लोकांचं राज्य आहे ना आपलं, त्याच्यामुळे त्या माणसाला आपल्या भाषेत राज्य करता आला पाहिजे, त्याला आपल्या भाषेत अर्ज लिहून तो सरकारी कार्यालयात देता आला पाहिजे. तिथून आलेलं जे उत्तर आहे ते त्याला त्याच्या भाषेत समजून घेता आलं पाहिजे. न्यायालयात दाद मागायला जायचं असेल तर त्याला आपल्या भाषेत तिथे म्हणणं मांडता आलं पाहिजे, जरी वकिलाच्या मार्फत असेल किंवा स्वतःहून असेल तरी सुद्धा ते त्याला मांडता आलं पाहिजे. आणि तिथून मिळणारा जो निवाडा आहे, निवाडा म्हणजे नेहमीच न्याय असतो असं नाही आहे, पण जो काय निवाडा मिळेल तो त्याला त्याच्या भाषेत समजून घेता आला पाहिजे. तर असं त्याचं बळ वाढवण्यासाठी, त्या सक्षमीकरण म्हणतो आपण, की हे सामान्य माणसाचं सक्षमीकरण करणं हा त्याच्यातला हेतू होता. तर अशा प्रकारची भाषा निर्माण करण्यासाठी संचालनालयाची स्थापना झाली आणि ती पाठोपाठ झाली म्हणजे महाराष्ट्राच्या. तर संचालनालयाचे बरीच कामं आहेत आणि त्यांनी खूप मोठं काम कमी काळामध्ये करून दाखवलेलं आहे. तर परिभाषा काहीतरी तुम्ही आता बोलताना म्हणालात, तर परिभाषा म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण नवीन शास्त्र शिकत होतो तर ही शास्त्र बहुत करून पश्चिमेकडून आलेली होती. तर जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यक सुद्धा, म्हणजे आपल्या देशामध्ये वैद्यक होतं पण ते वेगळ्या प्रकारचं होतं. आणि हे आधुनिक वैद्यक जे होतं ते युरोपमधून आलेलं होतं मुख्यतः. ताई, कार्यक्रमात छोटीशी वेळ झाली आहे का विश्रांतीची? आपण विश्रांतीनंतर परत कार्यक्रम सुरू ठेवूया. तर दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम सखे सह्याद्रीवर. दर्शक हो, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण विश्रांतीपूर्वी, जाण्यापूर्वी आपण परिभाषा निर्मिती याबद्दल बोलत होतो. तर आपण ताई परिभाषा निर्मितीबद्दल आम्हाला सांगा पुन्हा. तर युरोपातून आलेली जी शास्त्र होती ती आपल्याला सगळी शिकायची होती आणि आधुनिक काळाकडे जायचं होतं, आधुनिक विज्ञानाकडे जायचं होतं. तर त्याच्यासाठी आपल्याला इंग्रजीतून शिकणं, म्हणजे शिकायची वेळ येऊ नये आपल्यावर, आपल्या भाषेतूनच आपल्याला शिकायला मिळावं, याच्यासाठी त्या त्या विषयांमधल्या काही मुख्य संकल्पना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो टर्मिनॉलॉजी, तर त्या संकल्पना आणि ती टर्मिनॉलॉजी मराठीत अनुवाद करून आणली गेली. तर ही जी परिभाषा आहे, म्हणजे पारिभाषिक शब्द असतात. जसं उदाहरणार्थ आता आपण वैद्यकशास्त्र शिकतो तर पहिला शब्द असतो पेशी. आपलं शरीर जे आहे ते पेशींनी बनलेलं आहे, तर याला सेल म्हणतात इंग्लिशमध्ये. तर सेलसाठी पेशी हा शब्द आपल्याला द्यावा लागला. आणि असे अनेक शब्द, म्हणजे वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकीशास्त्र आणि इतर अनेक, म्हणजे सामाजिक शास्त्र, विज्ञान आणि गणित आणि सगळ्या विषयांवर अशा प्रकारच्या पारिभाषिक शब्दांचे शब्दकोश संचालनालयाने तयार केले आहेत. तर असे सुमारे 40 शब्दकोश भाषा संचालनालयाने तयार केले. आणि तयार केले एवढंच नाही, तर वेळोवेळी त्याच्यात अद्ययावत पण ते केले जातात. अच्छा, त्याच्यामध्ये नवीन शब्दांची भर घातली जाते. आणि अत्यंत सुंदर, सोपे उच्चारायला, सोपे आणि अर्थ व्यक्त करणारे, अल्पाक्षरता आणि अर्थवत्ता दोन निकष मानले जातात. तर अशा दोन्ही निकषांनी परिपूर्ण असे हे शब्द आहेत पारिभाषिक शब्द. आणि ह्या पारिभाषिक शब्दांनी युक्त अशी भाषा, बरं ती फक्त शब्दच असतात असं नाही, तर त्याची एक शैली पण तयार होते. म्हणजे त्या ते शब्द वापरून जी भाषा आपल्याला घडवायची आहे किंवा बोलायची आहे, लिहायची आहे, तर त्याची एक वेगळी शैली पण असते. ही शैली पण संचालनालयाने तयार केली. तर हे खूप मोठं काम आहे. आणि आणि फक्त प्राथमिक स्तरावर नाही, त्याच्यानंतरच्या उच्च शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी सुद्धा ही परिभाषा पर्याप्त आहे, पुरेशी आहे ती.
हां, म्हणजे एवढी विराट अशी परिभाषा त्याच्यामध्ये घडवलेली आहे मराठीमधून. हां, त्याच्यामुळे आता काही तशी अडचण नाही की मराठीमधून कसं बोलायचं, कसं लिहायचं, कसं शिकायचं, मराठीतून कसं शिकायचं, नव्याने प्रश्न नको उद्भवायला, पडायला. बरोबर आहे. तर हे झालं काम भाषा निर्मितीचं. तर आपण भाषा सल्लागार समितीच्या सदस्य आहात, तर त्याचं नेमकं काय काम आहे? आणि हा, तर ही जी परिभाषा निर्मिती केली आहे किंवा ती करावी लागते, मधून मधून ती करावी लागते, तर त्याच्यासाठी भाषा सल्लागार समितीची स्थापना झाली. आणि ती पहिल्यापासून म्हणजे होती समिती, काही काळ ती नंतर नव्हती, आता पुन्हा ती स्थापन झाली आहे. आणि त्याचं कार्य काय आहे, तर वेगवेगळ्या विषयाच्या अशा उपसमित्या तयार करायच्या. हां, तर ही उपसमिती कशी असते की महाराष्ट्रातले जे विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठामध्ये ते विषय शिकवणारे जे प्राध्यापक असतील त्यांच्यामधून एक एक निवडून त्यांची समिती गठीत केली जाते. तर तिला त्या त्या विषयाची उपसमिती म्हणतात. जसं आता मानसशास्त्र आहे, अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. आता दिवसेंदिवस त्याची मागणी इतकी वाढती आहे कारण आपल्याला फार गरज पडते आहे त्याची, मानसशास्त्राची. तर मानसशास्त्र उपसमिती कशी स्थापन होईल, तर महाराष्ट्रातल्या सर्व मुख्य म्हणजे सर्व, आता खूप झाली आहेत विद्यापीठं, ते सगळ्यांना नाही घेता येत, पण मुख्य विद्यापीठांमधून मानसशास्त्राच्या प्राध्यापकांमधून एक एक जण त्याच्यातून येईल. शिवाजी विद्यापीठातून येईल, नागपूर विद्यापीठातून, आणि त्या सगळ्यांशी मिळून एक उपसमिती गठीत होईल. मग त्यांच्या पुढे मानसशास्त्रामध्ये ज्या पारिभाषिक संज्ञा येतात त्या तिथे मांडल्या जातील आणि त्याच्यावर चर्चा करून त्याचे शब्द म्हणजे मराठी शब्द त्यासाठी निश्चित केले जातील. याला परिभाषा निर्मिती, यालाच म्हणतात परिभाषा निर्मिती. पण ती परिभाषा निर्मिती करण्याची जी जो प्राधिकार आहे, जो अधिकार आहे, तो या भाषा सल्लागार समितीकडे आहे. अच्छा, ती परिभाषा निर्मिती करणं हेच काम आहे, समितीचं काम हेच आहे. आणि ती एकदाच तयार झाली म्हणजे एखादा कोश प्रकाशित झाला तरी तो अद्ययावत करावा लागतो, म्हणून हे काम निरंतर चालत राहतं. तरी चित्रपट किंवा मालिकांमध्ये जर चुकीची भाषा वापरली तर त्यांना शिक्षा वगैरे असं काही होऊ शकतं का? कायद्यामध्ये त्याची काही तरतूद आहे का? बरोबर आहे की तरतूद असायला पाहिजे, दुर्दैवानी अशी काही तरतूद नाही आहे. आणि त्याच्यासाठी प्राधिकार म्हणजे कोणत्या तरी समितीकडे त्याचा प्राधिकार द्यावा लागतो की ही भाषा जी आहे ती चुकीची वापरली आहे की नाही ते तुम्ही ठरवा. आणि ते कोणत्या कलमाखाली, म्हणजे त्यासाठी कायदा तयार करावा लागतो, ते कोणत्या कलमाखाली येतं त्याचे निर्देश द्यावे लागतात आणि मग ते शिक्षा वगैरे त्याच्यावरून करता येते. तर असं हे खूप मोठं प्रक्रिया आहे आणि खरोखर असायला पाहिजे सुद्धा, म्हणजे असा प्राधिकार आणि असा कायदा. हा, आणि त्या कायद्यानुसारच ते प्राधिकरण स्थापन होत असतं, म्हणजे त्या कायद्या अंतर्गत ती समिती स्थापन होत असते जिला ते अधिकार दिलेले असतात की ते चूक आहे की नाही ते बघा आणि त्याला शिक्षा करायची किंवा ते सांगा म्हणून. हा, पण म्हणजे भाषा फारच महत्वाची आहे. महत्वाची आहे. आणि कारण काय, बऱ्याचदा चुकीची भाषा जी आहे ती बोलल्यामुळे किंवा ती लिहिल्यामुळे त्याचे अर्थ वेगळे निघतात. हा, अनेकदा ते अस्पष्ट असतं, म्हणजे काय सांगायचं ते कळत नाही, एवढ्यावरही संपत नाही, तर कधी कधी त्याचे चुकीचे अर्थ निघतात आणि त्याच्यातून फारच म्हणजे अनर्थ घडू शकतो. त्याच्यामुळे हे अशी तरतूद असायला पाहिजे हे मात्र मान्य करते मी, पण अशी काही नाही आहे सध्या मराठीमध्ये, महाराष्ट्रात तरी काही नाही आहे. आणि बरं, आणखीन एक प्रश्न असा आहे की आत्ताच नवे शैक्षणिक धोरण जे आहे त्याच्यात प्रारंभिक आणि प्राथमिक शिक्षणामध्ये मराठी भाषा अनिवार्य केलेली आहे, तर त्याचा खरंच कितपत उपयोग होईल असं वाटतं? आता आपली भाषा शिकणं आणि ती एक शाळेत एक विषय म्हणून शिकणं, बरोबर, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हो, आणि ती जेव्हा आपण शाळेत जातो, म्हणजे शाळेतच जर नाही गेलो, घरीच शिक्षण घेतलं तर गोष्ट वेगळी, कारण घरातून आणि त्या वातावरणातूनच आपल्याला ती भाषा मिळत असते आणि शिक्षणही मिळत असतं, तर हा एक प्रवाह आहे. पण जर तुम्ही शाळेत जाताय तर मग शाळेत एक विषय मात्र असलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या शिस्तीने आपल्या भाषेचा अभ्यास केलाच गेला पाहिजे. कारण आज बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्या भाषेमध्ये काय आहे शिकण्यासारखं, तिथं आपली भाषा आहे आपल्याला येतेच, आणि असं म्हणून त्याच्याकडे अत्यंत दुर्लक्ष केलं जात आहे. ह्याचाच परिणाम आपण पाहतो, म्हणजे आज नीट भाषा कोणाला बोलता येत नाही, मुलांना बोलता येत नाही, त्यांच्या आईवडिलांना सुद्धा बऱ्याचदा नाही बोलता येत, जे सांगायचं असतं ते सांगता येत नाही, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी
युक्तिवाद करण्यासाठी, आपलं मन मोकळं करण्यासाठी, स्पष्टीकरण मागण्यासाठी, ही जी सगळी भाषिक कौशल्य आहेत, म्हणजे किंवा ठाम भूमिका घेणं, प्रश्न ऐरणीवर आणणं, हे सगळं आपण कशासाठी, कशातून करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा भाषेतून करतो, मातृभाषेतून, आपल्या मातृभाषेतून. तर हे सगळं करण्यासाठी जी एक भाषिक तयारी लागते ती आपल्याकडे आज नाही आहे. आणि म्हणून ती खरं म्हणजे भाषिक एक भाषा म्हणून किंवा एक विषय म्हणून शिकणं तर अनिवार्य करायलाच पाहिजे किंवा ते आधीच करायला पाहिजे होतं. बरोबर. हा, तर त्यांनी होईल फरक, काहीतरी फायदा होईलच, म्हणजे नसण्यापेक्षा तर असणं खूपच चांगलं आहे. पण फक्त एवढ्यांनी होणार नाही. आणि शिक्षणाचं माध्यम जे आहे ते भाषा, मराठी भाषा म्हणजे मातृभाषा, बरोबर, केल्याने काहीतरी ठोस फरक होईल. आता आपली एक छोटीशी विश्रांतीची वेळ झालेली आहे. विश्रांतीनंतर आपण पुन्हा चर्चा सुरू ठेवूया. तर दर्शक हो, वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात ठेवूया. दर्शक हो, कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर अनुराधाताई, तुम्हाला शेवटचा प्रश्न आता एक आहे, महत्त्वाचा आहे तो. तर माझं असं विचारणं आहे की भाषा संवर्धनासाठी, मातृभाषा संवर्धनासाठी पालकांची आणि पाल्यांची दोघांची काय तयारी असायला हवी? भाषा जी आहे ती आपली भाषा मानावी ही अगदी साधी गोष्ट आहे आणि एवढी सहज आहे ती की याच्यापेक्षा आणखी काही सांगायलाच नको. बरोबर. आता आपण आपलं मानत नाही भाषेला म्हणून काही गोष्टी बोलाव्या लागतात. की सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी एकमेकांशी बोलावं, एकमेकांशी स्पर्श करावा, त्या स्पर्शांना तुमच्या भाषेमध्ये जे म्हणतात ते बोलावं. मथ्था टेकणं म्हणत असतील, चरण स्पर्श म्हणत असतील, पाया पडणं म्हणत असतील, डोक्यावर हात ठेवणं म्हणत असतील, शाबासकी वगैरे, हे सगळे शब्द जे आहेत ना, हे स्पर्शासाठी सुद्धा आपल्याला आपली भाषा, म्हणजे स्पर्शसुद्धा आपण आपल्या भाषेतून करतो. त्याच्यानंतर एकमेकांशी बोलतो. आपण जेव्हा वादविवाद करतो तेव्हा एक पातळी राखून घरामध्ये होतातच, तर ते मुलांच्या समोर अवश्य करावेत, मतभेद प्रदर्शित करावेत, एकमेकांना समजून घ्यावं आणि सोबत जेवावं आणि केलेल्या पदार्थांची तारीफ करावी. त्यांना स्वयंपाकघरातले वस्तू असतात त्याची मराठी नावं मुलांना शिकवावी. म्हणजे ते आजकाल लहान मुलं लेडीज फिंगर वगैरे बोलतात, ते काही अर्थ नाही, ते समजू नाही शकत. कारण केव्हाही आपण जेव्हा इंग्रजीतून शिकतो तेव्हा नुसती घोकंपट्टी करत असतो आणि त्याच्या ते आपल्या मेंदूत शिरत नाही. आणि त्याचा दुसरा आणखीन एक वाईट परिणाम असा होतो की आपल्याला मेंदूनी विचार करण्याची सवय जाते मुलांची. म्हणजे आता जर का मुलांना पाहिलं आपण तर त्यांना ते काही समजतच नाहीये की आपण स्वतः शोधायचं असतं उत्तर वगैरे. तर त्यांना त्यांच्या भाषेत स्वतःशी बोलता यावं, त्यांच्या भाषेत इतरांशी बोलता यावं, याच्यासाठी एक अत्यंत चांगलं लोकशाहीवादी मनमोकळं असं एक वातावरण घरामध्ये तयार करणं हे आवश्यक आहे. पालकांनी, मुलांनी सुद्धा त्यांच्या पालकांशी बोलावं, प्रेमाने बोलावं. राग जर व्यक्त करायचा असेल तर तो चांगल्या प्रकारे राग व्यक्त करावा. आणि तरुणांना मी विशेषतः सांगेन की त्यांनी प्रेमपत्र लिहावीत मराठीत. मराठीतून प्रेमपत्र किंवा कुठलीही पत्र लिहावीत. कारण जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला त्या म्हणजे सराव असायला हवा असं. आणि तेवढं चांगलं आपल्याला बोलता, म्हणजे काय होतं त्यांना ते आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. म्हणून चांगल्या भावना व्यक्त कराव्यात आणि मग त्यातून भाषा निर्माण होईल त्यांच्या मनात. मग त्यांना इतर भावनांचं विरेचन आणि त्याचं व्यवस्थापन करता येईल. तर अशा रीतीने आणि भाषा संचालनालयाने जी काही भाषा तयार करून दिली आहे तिचा अवश्य वापर करावा. आणि त्याच्यासाठी कोश तयार झालेले आहेत, वेबसाईट पण झालेली आहे त्याच्यासाठी. तर त्या वेबसाईटवर सगळे कोश मिळतात. आज आता आपल्याला पुस्तकं खरेदी करण्याची गरज नाही राहिली. तर त्याचा वापराचा एक सराव करावा आणि आपल्या भाषेत आपण करतोय अन्यूनगंड सोडून आपल्या भाषेत आत्मविश्वास आणि दमदारपणे पावलं टाकावी. तर याच्यामध्ये फार कठीण असं काही नाही, एकदा ठरवण्याचीच फक्त गरज आहे. ते झालं की सगळं काही फार सोपं होऊन जाईल, म्हणजे आयुष्य सगळं सोपं होऊन जाईल असं मला वाटतं. तर मंडळी, अशी ही आपल्या मातृभाषेची महती आहे. माय मराठी साद मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी साथ मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. तर आपल्या माय मराठीला अशीच साद घालत राहूया आणि त्यातला भावार्थ समजून घेऊन तिचा हात
कायमचा धरूया. अनुराधाताई, आज आपण इथं आलात आणि आम्हाला मातृभाषेच्या संबंधी जी काही माहिती दिली, आमच्या ज्ञानात भर घातली, त्याबद्दल मी नागपूर दूरदर्शनतर्फे आपले अतिशय आभारी आहे. नमस्कार, धन्यवाद.